rồi vậy thì vậy đi chứ mày tính à rồi 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 cái cái mày đã về liền này cái 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 सूर्या परवार रावता केरी रावता परवार वाडा आज खरेच बरे दिसता आज सरपंच गावचो सरपंच तसोच पंच तसोच आमचो रेदास भाई खूप आदर केलो असा बाईकडे वचून आणि काळजांतल्यान देव बरे करू म्हणटा आज सरान आमचे घर बांधून दिता म्हटलेले आणि आज तेणी आपले उतर खरे केल्ले असा या मनातल्यान काळजांतल्यान देव बरे करू म्हणटा
आम्ही केना चितोंक नसलेले घर आमचे सर आमच्या घराकडे येतलो आणि पळतलो. हांव दोन सर आमच्या घराकडे येलो पण हांव दोन ठेका मेळोंक ना, फक्त माझी आई मेळ्ळी पण ते खबर नाशिल्ली. मागीर खरेंच म्हाका कळ्ळें आनी खरेंच बरें दिसलें आज घरा कडेन येवन तेणे आमचें घर उबें करता म्हूण सगळें. तुमकां दिसता की सरांची सारकी आसा? हय, बरें जें करता तें काम खरेंच बरें आसा, गरिबांक आदार करपा खातीर अशें दिसता. सभापती सर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. सभापती सर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. सभापती सर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. माता की जय, भारत माता की जय. आज आम्ही प्रियो मतदारसंघाच्या केरी पंचायतीच्या परवारवाडा ह्या वाड्यार आसात आणि आम्ही प्रत्यक्ष नाव म्हणजे सत्यवती परवार हिजे घर बांधपाच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे जमले आसा. हांगचे गावाचे उपस्थित आसात की बाय तृप्ती केरकर, तसेच बाय जल्मी, तसेच आदले सरपंच बाब केरकर, काणकोणचे आमचे सरपंच आनंददेसाय, बाकी सगळे हांगचे गांवचे ग्रामस्थ आणि या श्रमधाम कन्सेप्टाक व्हॉलंटियर म्हणून आयिल्ले म्हणजे काणकोणचे भाव, तसेच या गावातले सगळे ग्रामस्थ भावना भयणीरो. आज प्रत्यक्ष आम्ही शोभावती न्ही सत्यवतीचे घर आम्ही बांधपा खातीर आम्ही आज जमले आसा. म्हाका सांग, गेल्या अनेक दिसांच्या पयलीं आम्ही श्रमधाम कन्सेप्टाच्या अंतर्गत काणकोणाक 20 जन घर बांधली आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी हावेस व्यक्त केलो की आम्ही गोंयभरचे जे गरजवंत आसा ताजे घर बांधतले, अशा प्रकारचा विषय जेव्हा प्रेसाच्या माध्यमातून अन्य माध्यमात करतकच आमकां सांगेच्यांत लोक आयले, आमकां धारबांदोडच्यान लोक आयले, केप्यांतल्यान लोक आयले आनी तशेंच फोंडे म्हालांतल्यान अन्य भागांतल्यान आयले आनी प्रिवळ्यांतल्यान आयले. आमी धारबांदोडे काम सुरू केल्लें आसा, आमी सांग्यारे काम सुरू केल्लें आसा, काणकोणांत तर ऑलरेडी आमचो चालू आसा आनी श्रमधाम कन्सेप्टाच्या माध्यमांत. श्रमधाम कन्सेप्ट म्हळ्यारच कितें की जुन्या पद्दतीन आमी त्या लोकांक हांगा लोकां कडेन पयशे नासतालो आनी त्या वेळाचेर लोकांचें घर शिवप किंवा शेतां काम करप जें आसा तीं आज म्हजें काम सोंपतकच दुसऱ्या कामाक वताले, अशा प्रकारचे एक आमची गांवांक एकमेकांक मदत करताले. पयशाक किंमत नासतालें, म्हणजे गांवचे लोक गांवपणाक मानताले, गांवचे लोक मनीसपणाक मानताले आनी गांवांत फाटल्यान जो उरिल्लो आमचो भाव आसा तो आमी बरोबर घेवन वचप ही आमची गांवची पद्दत. आतां तीच पद्दत जी आसा ती आमी विचार करता लक्षांत आयलें, एखादो आज आमचे कडेन पयशे आसा, आज आमचे कडेन आमी गोंय फुडेंतले फुडें पावला, तरी सुद्दां 2-3% आमचो गांवचो भाव आसा तो अजुनूय फाटल्यान उरलो आसा. म्हणजे जुनी पद्दत जर आमी रिएस्टाब्लीश जर केली जाल्यार म्हाका दिसता की तो 2-3% भावाक सुद्दां आमी सगळ्यांक फुडें व्हरूंक शकतले आनी ती पुनर्स्थापीत जावची हो आमचो एक हावेस. आनी त्याच प्रमाणे काणकोण म्हालांतल्यान आमी सुरवात केली आनी काणकोण म्हालांतल्यान फाटल्या वर्साक 20 घरां आमी बांदून दिली, ह्याय वर्साक आमी मोठ्या प्रमाणांत घर बांदपाक सुरू केलें आसा. आनी हो कन्सेप्ट हळूहळू की प्रियोळ मतदारसंघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी तांकां भावलो, म्हणजे रोहिदास सारको आसतलो, आमचो विनय भाव सांगा, विनय भाव भावलो, अनेक कार्यकर्त्यांक भावलो आणि जुने संबंध असते म्हणजे संघाचे स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचे स्वयंसेवक, म्हजे स्वतःचे पर्सनल मित्र आसा आणि हांकां हांगाच न्ही प्रियोळ मतदारसंघ संबंद गोंयभरच्या कार्यकर्त्यांक हो म्हजो कन्सेप्ट भावलो आसा आणि म्हाका म्हाजे बरोबर काम करपाची तांची तयारी दवरली आसा. आणि ती तयारी पळोवन की आज म्हाका खूब आनंद जाता की आज जेन्ना आमी की हें घर पळोवपाक आयलें की त्या वेळाचेर आमचे विडो आमची एक भयण आसा, तिचो पूत बारीकशेन ते काम करता आणि त्यामुळे साध्या आमच्या घराक वण्टी सुद्दां नासल्यो अशा तरेचें घर आम्ही जेन्ना प्रत्यक्षांत पळयलें आणि हृदयासभा दाखयलें आणि त्या वेळाचेर आमी सरपंच आमी सगळ्यांनी ठरयलें की हें घर आमी बांदपाचो निर्णय आमी घेतलो. त्यामुळे की आमची एक भयण जी आसा तिका जर आमी अशी ती विडो आसा ती असाय आसा हताश आसा जर आमी सगळे जाण जर तिगे घर बांदूंक शकता जर जात न्ही, तिजे आनंद दिवपाक शकता, तिजे हास्य आमी दिवंक शकता जात न्ही, ते करपाक जाय आणि त्या भावनेतल्यान आज सगळे आमी कार्यकर्ते काम करता आणि हे कडेन काम करता. म्हाका दिसता काणकोण म्हालांतल्यान आज 30-40 कार्यकर्त्यांक आयिल्ले आसा, म्हणजे स्वता गवण्याची टीम हे नुस्तें गवणी न्ही, हे आमचे स्वयंसेवक आसा, आमची टीम जी आसा ते काम करता की आज खंयच्याच कामाक खंयचोच मनीस थंय आळशेपण करून तो करचो ना. मग इतल्या प्रकारचे तर्फे जाल्ले आसा. आमी येणाऱ्या 1 तारखेक आमी कार्यकर्त्यांचे एक मोठे अधिवेशन घेतात, 1000 कार्यकर्ते आमचे
श्रमदान कन्सेप्टाचे ते व्हॉलंटियर रजिस्टर झाले असतात. ताजे एक अधिवेशन आम्ही काणकोण मारल्या घेता. त्या संदर्भात ते एक गाणे आम्ही लॉन्च करता आणि त्या संदर्भात तो आमकां म्हणजे हाका मदत करपी या हाजो म्हणजे सुरेश प्रभू म्हणजे आदले रेल्वे मंत्री असा ते आमचे ब्रँड अँबेसेडर म्हणून जे असं या सगळ्या कन्सेप्ट फुडें वरचे आणि म्हाका दिसता आणि सगळ्या लोकांक दिसता हो कन्सेप्ट असोच फुडें वरचो आणि समाजातल्या गोरगरीब जनतेक या सगळ्या कन्सेप्टान मदत जावची या दृष्टिकोनाचे आम्ही सगळे कार्यकर्ते काम करता. आणि त्यामुळे हांव इतलं देवाकडे मागता की आमकां सगळ्या कार्यकर्त्यांक एक हे समाजसेवा करपाची बळ आणि ताकद या सगळ्या कार्यकर्त्यांक मेळची आणि अशाच प्रकारची सद्बुद्धी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक लोकांक दी असे हांव देवाकडे मागता. साधारण किती वेळ लागतो सर हे घर बांधता? हे घर तसे पावसान व्यत्यय हाडला तर जायत न्ही. आम्ही 15 ते 20 नंबर घर बांधता. पण आत्ता सुद्धा पावस असल्या कारणान जसं ना पावसाचं व्यत्यय किती कसं येतलं किती जर सांगता येणार. त्यामुळे आईक सांगले असं खं तरी रावपाची व्यवस्था थोडी 1-2 महिने तू कर असं सांगलं असं आणि तिने ते मारून घेतले असं. म्हणजे असं जर आम्ही जर पाऊस खंयच्या प्रकारचे व्यत्यय नसतं जर जाती 22 दिसांक सुद्धा एखादं घर आम्ही 70-80 स्क्वेअर मीटर घर आम्ही कंप्लीट केलं असं. एक घरा का या घराची व्हॅल्यू असा ना 15-16 लाख असा म्हणजे जे 70-80 स्क्वेअर मीटर घर असा नाही बरे घर असं त्याची व्हॅल्यू असं 15-16 लाख जाता एज पर एजप्रमाणे. पण ते आम्ही आमच्या सगळ्या श्रम आणि बाकीच्या सगळ्या कन्सेप्टा असं 7-8 लाखां भीत हे घर आम्ही आमच्या हातून बसता टोटल रेडी जाऊन लॉक चालू आहे. आई उलय दोन मिनिट उलय सरपंच सभापती रमेश सतरकर सॉरी रमेश चौडकर सरांचा थँक्यू सगळ्या माननीय सभापती डॉक्टर रमेश तवडकर सरांची जी एक संकल्पना केवळ काणकोणाक एक 2-3 लोकांपुरतीच पहिली मर्यादित असली. आम्ही इलेक्शना टायमाची जेव्हा भोवताले त्यांनी 2-3 घर पळल्यानंतर माननीय सभापती दिसले की आपण घर बांधून घेतलो. पण जेव्हा घर बांधपास सुरुवात केली त्यांना लोकांचं आणि काम करपाचं म्हणजे प्रत्येका घराची मागणी वाढत राहिली त्या पद्धतीने माननीय सभापतीन खंयचंही आपल्याक अपेक्षा धरनासतना आपल्याच्या बोलसांतल्यान पदार्मोद करून घरा सुरुवात केली. आज कित्येक संस्था जावं आणि कोणी लोक मदत करता खूप स्तुती गोष्ट. आणि आम्ही समजले की ही योजना जी माननीय सभापती असा ती काणकोण पुरतीच मर्यादित उरतली ती आता काणकोण पुरती मर्यादित ना ती आता राज्यव्यापी जावपाक लागला. याचो अर्थ दक्षिण गोंयाक तर ती संपूर्ण व्यापपाक लागला धारबांदोडा सांगे केपें आणि आता पुंडामा मतदारसंघ येतूक प्रियोळ मतदारसंघ अशा पद्धतीन ज्या पद्धतीन माननीय सभापतीचे कार्य जे झालं असतं पळयले जाल्यार गोंयातलो एक वेगळ्या पद्धतीचो मेसेज पुराय देशांक वयतलो. आणि फाल्यां सकाळी राष्ट्रीय नेतृत्व सुद्धा माननीय सभापतीच्या कार्याक आकर्षित जातले आणि वेगळ्या पद्धतीचो गोंय पळोवंक मेळटलो अशी अपेक्षा धरता. आणि आज ज्या पद्धतीन पळयोळच्या लोकान आणि पळयोळच्या कार्यकर्त्यांनी खास करून पंचायतीच्या मेंबरांनी सरपंचांनी ज्या पद्धतीन माननीय सभापतीक आमंत्रित करून या घराची पायाभरणी केला त्याबद्दल सगळ्यांचे हांव आभार व्यक्त करता. आणि ह्याच्या फुडें सुद्धा माननीय सभापती कडच्यान तुमकां जास्तीत जास्त सहकार्य मेळटले अपेक्षा व्यक्त करता. आणि देवी कडेन मागता हे बेगीतले बेगीन घर पूर्ण जावचे. नमस्कार. सराच्या श्रमदामाच्या योजने अंडर जेव्हा सराक आम्ही सांगले की असे असे घर असा सरान मुद्दम 2 फावट विजीट केलं या घरा खातीर. सर मुद्दम पळोवपाक आयले आणि पळोवन खरोखरच त्या वणटेन आशिल्ल्यो फक्त खांब्याचेर उबे आशिल्ले घरान. मागीर रोदान सरान मातूय निडा हे करिना फाटी फिडव ना हे पयलें घर घेवं अशें म्हटलें. आणि सराचे हांव केरी पंचायती तर खरोखरच अभिनंदन करता की तेणें केरीत न्ही तर आमचे प्रिय मतदारसंघाक 7 घरां घेतलेले आणि 7 घरां पूर्ण करपाचो निश्चय श्रमदान अंडरच्या स्किमीच्या अंडर सरान घेवपाचो निर्णय घेतला. खरं अत्यंत आमकां आनंदाची गोष्ट की काणकोण भागांत सर घर उबे करतात तरी सुद्दां काणकोणचे हे दवरून कुशीक दवरून आमच्या पिरोळांत रोखडेंच काम सरान सुरू करुया. हाका लागून म्हाका सामकें हें दिसलें की सराचो सारको की पिरोळ मतदारसंघान सुद्दां अशी आमचे गरीब लोक आसा त्यांच्या खातीर आपूण कितें तरी एक वेगळें करतलो अशी सराची भावना आसा. ही भावना फक्त राजकारणा पुरती आसना. राजकारण हितून कांयच आसचें ना अशें सरान पयलूच सांगलां. तितून राजकारण कोणूच आसचें ना. हें आमी सगळे समाजसेवक समाजाचे एक घटक म्हणून आमी एक तेका आधार दिवपाचो असो सराचो निर्णय आसा. हितून राजकारण बीन कांयच ना. सरान पयलूच सांगता आमकां काम घेता आसतनाच सांगलेलें हितून बाबा कोणाचेंच ना सगळें आपल्याक जे एक समाजाचो बारीक घटक आसा तेका वयर काडपाचें इतकेंच आपली भावना आसा. तेका लागून सरान हें काम घेतलें. हांव सराचे खूब आभार व्यक्त करता की अशेंच सराचे जे गोंयभरीचें काम आसा तें अशें फुडें वयचें आनी सराक दीर्घ आयुश्य दिवचें की लोकांची सेवा करपा खातीर सराक बरी देवीन आरोग्य आयुश्य लाभचें इतकेंच देवा कडेन मागता. आनी सराक परतून एकदां धन्यवाद दिता की आमच्या केरी गांवांनी हें घर घेतल्या बद्दल.
आशीर्वाद फक्त असून द्या आमका. कल दहा तुम्ही गेलो असं वय करता.